नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत शक्तीप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तीप्रदर्शन केलं आहे. शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत हा प्रश्न विचारला जात होता. शिंदे 50 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र संध्याकाळपर्यंत राज्यपालांना देतील असं मानलं जात होतं. त्यावेळी शिंदे यांनी हे शक्तीप्रदर्शन करत आपल्यासोबत सेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचं दाखवून दिलंय. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. नव्या सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसलाय. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आपला हक्क दाखवू शकतात का यावर बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकूणच या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.